नमस्कार बालमित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये रोमन नंबर यांचा परिचय करून देणार आहे। रोमन नंबर कसे लक्षात ठेवायचे किंवा कसे लिहायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी आपण इंटरनॅशनल नंबर आणि देवनागरी अंक याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत। तर आता इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय हे बघूयात। तर आपण 1, 2, 3, 4 हे जे नंबर लिहितो वाचतो हे सगळे काय आहेत, तर इंटरनॅशनल नंबर आहेत। म्हणजेच काय, आपण बोलीभाषेत त्याला इंग्रजी नंबर असे म्हणतो, बघ ना, तेच काय आहेत, इंटरनॅशनल नंबर आहेत। आता त्यानंतर काय आहे, देवनागरी अंक। देवनागरी अंक कशाला म्हणले आहे, तर 1, 2, 3, 4, 5 म्हणजेच काय, जे मराठी नंबर आहेत त्यांना आपण देवनागरी अंक असं म्हणतो, बघ ना, देवनागरी अंक म्हणजेच काय, मराठी अंक। इंटरनॅशनल नंबर आणि देवनागरी अंकाच्या नंतर काय येतात, मग रोमन नंबर। आता आपल्या घरात घड्याळ असेल त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी काय असतात, रोमन अंक असतात। 3, 4 पर्यंत आपण ते ओळखतो, पण त्यानंतर आपल्याला ओळखता येत नाहीत। मग अशा वेळेला आपल्याला काय पाहिजे, त्यांची ओळख झाली पाहिजे। मग कसे ओळखायचे किंवा कसं लक्षात ठेवायचे की 1 म्हणजे हा रोमन नंबर आहे किंवा 4 म्हणजे हा रोमन नंबर आहे, तर छोट्या छोट्या ट्रिक्स आहेत मित्रांनो, मी असते तुम्हाला सांगणार आहे। तर रोमन नंबरमध्ये मी 1 to 10 पर्यंत असे इंटरनॅशनल नंबर लिहून घेतलेले आहेत। आपण रोमन नंबर म्हणताना 1, 2, 3, 4 असंच म्हणतो, फक्त लिहिण्याची पद्धती वेगळी आहे, ती कशी ते पाहूयात। चला मग, आता 1 म्हणजे काय, तर 1 म्हणजे एक आय म्हणजेच काय, 1 असं लिहितात। त्यानंतर 2, ज्याप्रमाणे 1 म्हणजे एक आय त्याप्रमाणे 2 म्हणजे काय, 2 आय, बघ ना, त्याच पद्धतीनं 3 म्हणजे किती, 3 आय, बघा, 1 म्हणजे 1 आय, 2 म्हणजे 2 आय, 3 म्हणजे 3 आय, बघा 1, 2, 3 पर्यंत आपण सगळे ओळखतो आणि बऱ्याच जणा इथपर्यंत येतं सुद्धा। आता पुढे प्रॉब्लेम येतो ज्या वेळेला 4 हा नंबर येतो। आता 4 हा नंबर रोमन अंकामध्ये कसा लक्षात ठेवायचा, तर त्यासाठी आपल्याला आधी 5 ची मदत घ्यायची। 5 ची मदत कशासाठी घ्यायची, बघा, तर 5 रोमनमध्ये फक्त व्ही असं दर्शवतात, व्ही म्हणजेच काय, 5, ओके। तर मग आता व्ही आणि 4 याचा काय सहसंबंध आहे, तर बघा व्ही म्हणजे 5, ओके, ह्या 5 मधून जर आपण 1 मायनस केला, वजा केला, तर कोणता नंबर येतो, तर 4 हा नंबर येतो, ओके ना। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, 5 जशाच तसं लिहून त्याच्यामधून काय करायचं आहे, 1 मायनस करायचं आहे। आता कसं लिहायचं आहे, तर बघा मी इथे व्ही म्हणजेच काय, 5 जशाच तसा लिहिते, आणि याच्यातून आपल्याला 1 मायनस करायचं आहे, म्हणजेच काय, आय मायनस करायचं आहे। मग आय मायनस करण्यासाठी काय करायचं आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, ह्या व्हीच्या डाव्या बाजूला, ह्या व्हीच्या ह्या साईडला आपल्याला आय लिहायचं आहे, म्हणजेच काय, वजा करायचं आहे। वजा करायचं असल्यानंतर आपल्या डाव्या बाजूला आपण ती किंमत आपण वजा करायची, ओके। मग हे 5 आहेत, 5 मधून 1 मायनस करायचा, तर आपल्याला किती अंक लक्षात येतील, 4 अंक लक्षात येतील, म्हणजेच काय, 5 - 1 इज इक्वल टू 4 हा नंबर आपल्याला रोमन नंबरमध्ये मिळेल। चला मग, हा व्ही जशाच तसा लिहून मी 1 आय लिहिते, मग आपल्याला जो रोमन नंबर मिळालेला आहे तो कोणता आहे, आय व्ही, आय व्ही हा काय आहे, 4, ओके ना। आणि 5 मी सांगितलं की 5 ला रोमन नंबरमध्ये फक्त व्ही असं लिहितात, ओके। बघा व्ही लिहून आपण त्याच्या डाव्या साईडला आय असं लिहिले, याचाच अर्थ काय होतो की 5 मधून 1 मायनस झाला आहे, ओके। मग त्याच पद्धतीने आपल्याला 6 काढता येईल, बरोबर त्याच्या विरुद्ध पद्धत वापरायची, म्हणजे ह्या व्हीमध्ये 1 ॲड करायचा आहे। आलं का लक्षात, ह्या व्हीमध्ये 1 ॲड केला तर काय येतो नंबर, 6 हा नंबर येतो। मग कसा ॲड करायचा, त्यासाठी आपल्याला व्ही जशाच तसा लिहायचा आहे, ओके। हा व्ही मी जशाच तसा लिहिला आहे, मग ॲड करण्यासाठी कुठे लिहावं लागेल, आय किंवा 1, बघा आपण मायनस करण्यासाठी डाव्या बाजूला आय लिहिलं आहे, त्याच पद्धतीने उजव्या बाजूला आय लिहायचा आहे आणि तो नंबर काय करायचा आहे, ॲड करायचा आहे किंवा ॲड होतो। म्हणून बघा, ह्या 5 मध्ये मी 1 ॲड केला, म्हणजेच व्ही
प्लस आय म्हणजेच काय 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 हा नंबर आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे 6 ची काय रोमन नंबर ची किंमत आहे व्ही आय म्हणजेच काय 6. अशाच पद्धतीने 7 आणि 8 आपण लिहून घेऊयात. बघा व्ही जशा जसं लिहिते मी म्हणजेच 5 आणि ह्या 7 लिहिण्यासाठी आपल्याला ह्या 6 मध्ये अजून एक ॲड करावं लागेल म्हणजेच काय ह्या 5 मध्ये अजून 2 आय ॲड करावे लागतील. ओके नाही, मग मी काय करते इथे 2 आय लिहिते आणि झालेली किंमत ही काय आहे 7 आहे. रोमन नंबर काय आहे मग व्ही आय आय म्हणजेच काय 7. ओके, त्यानंतर 8 अगदी अशाच पद्धतीने आपल्याला 8 ची पण किंमत काढता येते किंवा रोमन नंबर 8 कसा लिहितात हे बघता येईल. मग मी व्ही जशा तसा लिहिते म्हणजेच 5 आणि यामध्ये 3 ॲड करते. मी किती ॲड करते 3. बघा 1 2 3 तर किती नंबर झाला हा 8. व्ही आय 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 म्हणजेच किती 8. आता त्यानंतर 9 हा नंबर येतो, 9 नंतर 10 होतो. आता ज्यावेळेला मी 4 सांगितलं त्यावेळेला आधी तुम्हाला 5 ची मी रोमन नंबरची किंमत सांगितली किंवा रोमन नंबरमध्ये 5 कसं लिहितात हे तुम्हाला सांगितलं. तर 5 हा आपण 4 च्या आधी लिहिला त्याच पद्धतीने आपल्याला 9 लिहिण्याच्या आधी 10 चा आधार घ्यावा लागेल, 10 ची मदत घ्यावी लागेल. ओके, मग 10 कसं लिहितात रोमनमध्ये, तर 10 साठी फक्त x असं लिहितात. ज्याप्रमाणे 5 साठी फक्त व्ही लिहितात त्याच पद्धतीने 10 साठी फक्त x असं लिहितात. ओके, मग x मध्ये आपल्याला एक ॲड करावा लागेल का एक मायनस करावा लागेल. 9 आपल्याला रोमन नंबर पाहिजे तर त्यासाठी x मध्ये एक ॲड करावा लागेल का मायनस करावा लागेल. सोपं आहे, ह्या x मधून आपण जर 1 मायनस केला तर आपल्याला कोणता नंबर मिळतो, 9 चा रोमन नंबर मिळतो. ओके, तर मग ह्या x मध्ये 1 म्हणजे आय मायनस करायचा आहे आणि नंतर आपल्याला 9 हा नंबर मिळणार आहे. मग त्यासाठी मी काय करते, x जशा तसा लिहिते आणि आपलं ठरल्याप्रमाणे किंवा आपण इथं ज्या पद्धतीने 4 नंबर काढला त्याच पद्धतीने आपण x असा जशास तसा लिहिला म्हणजे 10 हा नंबर जशास तसा लिहून त्याच्यामधून 1 नंबर मायनस करणार आहे म्हणजे x मायनस आय असं लिहिणार आहोत. बरोबर, त्याच्या डाव्या साईडला मी आय असं लिहिते म्हणजे 10 मायनस 1 किंवा x मायनस आय इज इक्वल टू 9 म्हणजे आपल्याला 9 चा रोमन नंबर मिळालेला आहे. बघा मित्रांनो, आता 1 म्हणजे 1 आय, 2 म्हणजे 2, 3 म्हणजे 3 आय, 4 म्हणजे आय व्ही, 5 म्हणजे व्ही, 6 म्हणजे व्ही आय, 7 म्हणजे व्ही आय आय, 8 म्हणजे व्ही ट्रिपल आय, 9 म्हणजे आय यक्स आणि 10 म्हणजे यक्स. बघा, तुम्हाला यात काही डाऊट असेल तर मला कमेंट्समधून सांगा. खूप सोपी ट्रिक्स आहे, तुम्ही याची प्रॅक्टिस करा, तुम्हाला रोमन नंबर्स लक्षात ठेवायला काही अवघड जाणार नाही. चला मग, आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स द्यायला विसरू नका. गुड बाय.